सोयम तोयम तदनुं तुम तादानि सोयम तोयम तदनुं तुम तादानि घोर लागलाय आई शैला त्याचं वय झालं तरी किती क्यूट दिसतीये ना काय सांगतेस आईला नाही नाही आत्याच्या प्रेमात आहे आणि आत्या काय कमी प्रेमात आहे तिच्या तिथून येताना हे शलाकासाठी ते शलाकासाठी असं करत होते या मंडळींची कमाल आहे कसली कमाल काल एवढ्या रात्री उशिरा ते आले एवढ्या लांबचा प्रवास करून त्या चेहऱ्याकडे बघून अजिबात वाटत नाही फ्रेश दिसतात फ्रेश 15 दिवसाच्या रजेचा अर्ज घेऊन आलोय आता ते असेपर्यंत त्यांच्या बरोबर राहायला लागणार तू एवढा समजूतदार आबांचा सल्ला श्यामलचा आग्रह माझी फक्त तिकडे दिसतात तेवढी बघतो तो रिमोट माझ्या किंवा शेलाच्या हातात असेल तर नाहीतर निकिता तिच्या आवडीचं काहीतरी बघत असते या चॅनलवर सकाळी बरं का प्रवचन असत सुरेख आणि मन कसं प्रसन्न होत सकाळी सकाळी इकडची सकाळ म्हणजे तिकडे संध्याकाळ किंवा रात्र असणार अगे कर्मा हो माझ्या लक्षात येत आहे पण मी तुला सांगेन तुमची तिथली वेळ म्हणजे आय टेल यू द करस्पॉन्डिंग टाइम तू बघत जा आणि ही निकितालाही सांग बघ म्हणून सक्तीस कर तिच्या बरोबर बघ बघ सवय लाव तिला काय तिकडे राहून सुद्धा आपल्या संस्कृतीशी संपर्क ठेवता आला पाहिजे अरे नाटक बिटक दाखवता सुरेख विधानसभेत आज प्रश्नोत्तराचा तास चालू असताना राज्यातील पाणी वापराच्या प्रश्नावरून विरोधकांनी गदारोळ केला आणि मग सभागृहाला रणभूमीचं रूप आलं एकमेकांवर खुर्च्या फेकण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती सभापतींनी आजच्या दिवसाचं काम तहकूब केलं बापरे हे असं होतं का असंही नाही असंच होतं सावळा गोंधळ आहे म्हणजे बाक बडवणं खुर्च्या फेकणं पेपर वेट मायक्रोफेन फेकणं सगळं हे चालतं अगदी म्हणजे टार्गेट पडायला ऊत येतो गंमत आहे मोठी एकदा जाऊन बघायला हवं रिस्क आहे रिस्क घेऊया म्हणजे हेल्मेट वगैरे घालूनच जाऊया ती रिस्क नाही रे काय सामना रंगेल तशी खात्री नाही म्हणजे आज गोंधळ झाला तसा उद्या होईलच अशी गॅरंटी नाही म्हणजे आपल्या इंडियन टीम सारखं आज दणकून खेळले म्हणून महागडं तिकीट काढून पाहायला जावं तसा अणकून हरणार बरोबर अगदी बरोबर इथंही तेच आहे हो अरे नाहीतर म्युझियम किंवा राणीचा बाग बघण्यापेक्षा हेच बघायला जा असा सल्ला मी तुला दिला नसता का आपलातून प्राणी आहेत एकापेक्षा एक नाही अबा द थिंग इज दॅट की मी तिथल्या महाराष्ट्र मंडळाचा सेक्रेटरी आहे इथून परत गेल्यावर मी पाहिलेला महाराष्ट्र या विषयावर काहीतरी लिहिता यावं म्हणून त्यात जर असे इंटरेस्टिंग किस्से टाकता आले तर फॅसिनेटिंग होईल एकदम तू एक काम कर संसदेच्या कामाचं थेट प्रक्षेपण दाखवतात ते तू बघ मग तुला कल्पना येईल काय स्टोरी तीच ठेवायची फक्त कलाकार आणि भाषा बदलायची फॅशन परेड चालली आहे या बायका अशा नाचतायत का नाही नेहमी बघत नाही चुकून लागला
आबा तो बाबांच्या शाळेतला किस्सा सांगा ना. हो हो आबा. मी भाजणीचा थालीपीठ करणं एकदा अरुला खूप आवडतं, सारखं कौतुक करत असतो. हो मग आपण करूया ना. मी काय करते म्हणजे तुम्हाला भरपूर भाजणीच देते ना सोबत. अगं पण मला करता कुठे येतं, तू शिकव ना. नेहमी शिकेन म्हणजे राहून जातो. मग आजच करूया का? हो चालेल. हा मी आले कचरा टाकून येते. मी मदत करीन ना. काय 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 सांगताय मुलांना मला सांगा. हा अरे बाबानो तुमची सोय झाली, तुमच्यासाठी रूम बुक करून आलोय. ते हॉटेल मनाली म्हणून आहे, 10 मिनिटावर ते म्हणजे पटकन येता येईल तुम्हाला. हॉटेल मनाली ना मस्त आहे, मला माहिती आमच्या मॅम राहतात तिकडे. काय ते हॉटेल मध्ये? नाही रे, शेजारच्या बिल्डिंग मध्ये. ठीक आहे बरं, आज रात्री जेऊ जा. घेऊन आज रात्री कुठे जाते तुम्ही? नाही उद्या, उद्या सकाळी जा तुम्ही. इकडे 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 श्यामल थांब थांब थांब. मी ते मगाशी थालीपीठ वगैरे असं काहीतरी ऐकलं. तेवढंच ऐकलं ना तुम्ही? बरं का वंश, एवढं ऐकू येतं. बाजारातून काही आणायचं म्हटलं ना विसरणी गमत. वस्तू नकोस ना जरा माझं. मला सांग शैलात त्या आईपेक्षा 3-4 वर्षांनी मोठी असेल ना? असेल म्हणजे आहेच. आता इथून बघून सांग, आई तरुण दिसते का शैलात त्या तरुण दिसते जास्त? शैलात्या कमाल आहे ना शैलात्याची. कमाल कसली, तिकडे सगळी कामं मशीन्स वर होतात आणि अरविंद काका तिला मदत करतात ती वेगळीच. आपल्या आईचं तसं नाहीये, दिवसभर एकटीच धावपळ करत असते. शिवाय रोजची टेन्शन दगदग आहेच. शलागा आपल्याला सगळं आईत मिळत ना ते तिच्यामुळे. खरंय ना? मग तुला कधी वाटत नाही आईला मदत करावी म्हणून? शिवाय ना ते योगासन, एरोबिक्स, ते ब्युटी पार्लर चालू असणार शैला आताच. या सगळ्या गोष्टी आईला मिळाल्या ना तर तिच्यापेक्षाही तरुण दिसेल ती, माहितीये. चल शलाका. अगं दार तरी लावायचं बा, तुझं हे काम चालू आहे. घातली सगळ्यांची अंथरुणं घातलीस? हो. शहाणे आहे माझी मुलगी. कुठे कुठे कोण कोण झोपलंय? अगं निकिता आबांजवळ झोपली आहे आणि बाबा शिऱ्याच्या रूम मध्ये आहेत. हो. आणि आत्या आणि काका तुमच्या रूम मध्ये नाही का? हो. सगळ्यांना पांघरुणं पुरली का? हो पुरली. आई ग, आत्याने काय मस्त गिफ्ट आणल्यात ना सगळ्यांसाठी. हो. मी तर त्या जीन्स उद्या घालणार आहे. बर. आणि आबांची फोल्डिंगची काठी तर कसली हिट आहे. हो आणि उपयोगी आहे. पण वंशांचं नेहमीच आहे हा, सगळ्यांसाठी अगदी आठवणींनी विचार करून उपयोगी पडेल अशा वस्तू आणतात. वंश काय म्हणाले माहितीये का, वहिनी शलाका किती मोठी दिसायला लागली आहे, गोड झाली आहे अगदी. आई आत्याने आणलेली क्रीम्स आणि परफ्युम्स उगाच कपाटात दडवू नकोस, वापरती. वापरेन की वेळ आला की वापरेन? वेळ आली तर नाही ग, उद्यापासून वापर तू. तू पण शैला त्यासारखी फ्रेश आणि यंग दिसली पाहिजेस. सॉरी. नाही नाही सॉरी म्हणायची काहीच गरज नाहीये शलाका. मला माहितीये अगं शैला वंश माझ्यापेक्षा फ्रेश आणि यंग दिसतात, त्याचं कारणही मला माहितीये. अगं घरातली कामं त्यांनाही आहेत पण तिथलं वातावरण वेगळं आहे, तिथली हवा वेगळी आहे शलाका. आणि त्यांना प्रत्येकाच्या मागे असं धावावं लागत नाही, प्रत्येकाला स्वतःची कामं स्वतः करायची सवय आहे तिकडे. मला तुमच्या सगळ्या मागे धावून धावून स्वतःसाठी थोडासा मोकळा वेळ मिळाला ना, थोडीशी उसंत मिळाली ना, की दिसेन की मी फ्रेश आणि यंग. झोपा. कशी आलीस? नाही नको चालू दे तुमचं. नाही अगं काय ते विचारत नाही. काय शैलाच्या येण्यामुळे 2 दिवसाची गॅप पडली होती योगासनांमुळे, म्हणून म्हटलं भरून काढू. अगं मला हाक तरी मारायची, बऱ्याच वेळ उभी आहेस का? काय काय बस बस बस. अबा शैला त्या अरविंद काका निकिता हॉटेलमध्ये गेल्यापासून किती रिकामा रिकामा वाटतंय ना घर आपलं. काय 2 दिवस धम्माल केली ना आपण सगळ्यांनी, म्हणजे खूप वर्षांनी टिपरे फॅमिली अशी हाऊसफुल वाटत होती. एखाद्या फिल्म किंवा कौटुंबिक सिरियल सारखी ना.
हा का तुला वाईट वाटतंय का हा अगं चालायचं आपण का त्याला जा म्हणून सांगितलं नाही ग हा थोडी अडचण महत्वाची प्रत्येक बाबतीत अडचण होत होती पण आबादांनी ऍडजस्ट केलं असतं अगं किती दिवस आणि कसा करणार ऍडजस्ट हा काय काही मर्यादा आहे की नाही म्हणजे आपण अपेक्षा तरी कशी ठेवायची बरं का आणि मला काय मोठा आनंद झाला असं नाही पण मनावर दगड ठेवून काही निर्णय घ्यावे लागतात आता त्यांची लाईफस्टाईल किती वेगळी आहे सांग मला मी तुला सांगू कशाला का बरं का आपल्या मध्यम वर्गीयांच्या आयुष्यामध्ये अतिथी देवो भव हे फक्त म्हणण्यापुरतं शिल्लक राहिलेलं आहे अरे तसं काय आहे तिथे काय फार बिघडलं नाही तिकडे गेल्यामुळे अगं तुम्ही दिवसभर दंगा मस्ती गप्पा टप्पा तुमचे होतेच ना म्हणजे रात्रीचे काही तास तिकडे गेले हॉटेल काय बिघडलं हा बरोबर ना खरंय आबा तुमचं अगे शेखरनी शैलाला फोन केला होता का मला नाही माहिती माहिती जरा चौकशी कर अगं नाही श्यामल मी सगळी चौकशी केली आणि ते काय साधं सुद्धा हॉटेल आहे का फाईव्ह स्टार हॉटेल आहे ते सगळ्या गोष्टी कशा एकदम पॉश चकाचक असतात माहिती ना डोळे दिपून जातात एकदम आतमध्ये बघितलं की पण शैलावंच काही बोलल्या नाहीत ना एवढ्या कौतुकाने अमेरिकेहून आल्या आता तिचे इथे काय हाल होतो ते तू बघितलंस ना अगं श्यामल तिचं टाइम टेबल कम्प्लिटली वेगळं आपलं एक घड्याळाच्या काट्यावरचं वेगळं आता आपण दोघांनी असं पटकन ऍडजस्ट होणं जमणार नाही ना थोडासा वेळ लागणार पण शैलावंचं असं ना वाटलं श्यामलांनी काहीच केलं नाही दुर्लक्षच केलं जरा काहीतरी बोल नको असं कोणी बोलणार नाही श्यामल आबांना वाईट वाटलं असेल पण हो थोडस वाईट वाटलं आता एवढ्या दिवसानंतर शैला आले आणि तिला असं हॉटेलमध्ये राहावं लागतंय वगैरे पण तुला सांगतो श्यामल हॉटेलमध्ये गेले आणि जाम खुश झाले सगळं बघून अगं त्या मॅनेजरकडे सगळ्याची चौकशी करत होते एक पॅम्पलेट सुद्धा घेऊन आले अगं मला म्हणाले की ओव्हरनाईट स्टे करायला मस्त आहे हॉटेल अगं बाई काय नशीब मलाच म्हणाले शैलाला म्हणाले असते ना शैलाने ठेवूनच घेतलं असतं तिला नाही आबांना तिथे अजिबात जमणार नाही त्यांना इथलीच सवय आहे इथलं मॉर्निंग वॉक आणि त्यांची ती खुर्ची त्यांची चादर चूर्ण सगळं त्यांना इथेच जमणार दुसरीकडे जमणारच नाही आबांना अगं हो हो श्यामल आबा कुठे गेले नाहीत आहेत आपल्याच जवळ नाही मी सांगितलं शिर्या हे काय करतोस माझं 5 रुपयाचं कॉइन पडलंय ते शोधतोय शाला का बघ ना जरा ते जाऊ दे रे तुम्हाला पत्ता सांग मग तुला कॉइन सापडेल बघ काय वाच टाउन मधला फोर्ट मध्ये करीम मंजिल माहितीये तुला करीम मंजिल अरे नोकरीला होतास ना तू तिथे का विसरलास करीम मंजिल मंजिले अपनी जगा है मला माहित नाही घ्या माहित नाही कसं 6 महिने नोकरी करत होतास ना तू तिकडे आठवण प्लीज वाचलं असेल कुठेतरी बिल्डिंग वर नाही आठवत जा चल नाही आठवत काय शिर्या काय उपयोग आहे तुझा स्वतः डिटेक्टिव्ह म्हणून घेतोस ना तू काही उपयोग नाहीये तुझा दे ना एक कुतुब मिनार वाटला का तुला करी मंजिल म्हणजे चल जातेस काय मठ्ठा तू शिर्या एक नंबरचा मठ्ठा आहेस मला मंद मंद म्हणत असतोस ना तू मठ्ठा माहितीये माहितीये मला काय चाललंय काय तुमचं तिला सांगा करीम मंजिल माहित नाही मग मी काय करू त्याला तू घालून कुठे चाललास आता आई माझ्या खांद्यावर जबाबदारी मी नोकरी करतो विसरलीस का काय काय चाललंय का तुमचं अरे आज जाऊ नकोस तू ऑफिस शैलातल्या गावात आहे ना आई पुण्याला गेलो होतो किती दांड्या झाल्या माहित आहे ना तुला मी रात्री सांगितलं मी सकाळी येतोय म्हणून मला जायला हवं अरे पण बाबांनी रजा घेतलीये बाळा तू अर्धा दिवस तरी रजा घे ना हा कसं वाटेल ना शैला ते गावात आहे काय मी विचारतो मला देतील की नाही शिर्या शलाका लवकर या जरा काय झालं हा आले काय झालंय काय अहो काय झालं कसा दिसतोय मी मस्त दिसतोय बाबा काय मस्त दिसतोय तो घालून वॉकला निघाले ते अगवी अब काहीतरीच काय आता खरंच वॉकला निघालाय मी जरा नाईट सूट दाखवायला चाललोय हो आबा पण तो नाईट सूट आहे रात्री झोपताना घालतात तुम्ही ना दाखवून येतो ना खारकडा ना नेणे ना विरक रात्री कर दुर्वे लेकीने आणलंय म्हणून सांगतो कौतुकानी अहो आबा मग एक काम करा तुम्ही आज रात्री जा ना वॉकला सगळ्यांना दाखवा आणि मग येऊन झोपा नाही अरे काय झालंय माझा प्रॉब्लेम जरा वेगळाच आहे प्रॉब्लेम
काय झालंय? सैल होतोय काय प्रॉब्लेम काय बाबा? नाही सैल नाही होत आहे काय मला कोणाकडकडीत नाईट सूट घालून मला तू गप जरा कोणाकडकडीत नाईट सूट घालून मला झोप लागणार नाही सवय नाही मला मला आपलं ते ढगळ सदरा आणि हे धोतर दोन्ही कसे सुरकुटलेले माझ्यासारखे ते घालायची सवय झोप पटकन लागते आणि दुसरं असं की मला बरं का तेव्हापासून वाटायचं की आपण सूट घालून बाहेर फिरायला जावं तर सूट नाही तर निदान नाईट सूट तरी घालून जातो अहो नाही पण आम्हाला लोक हसतील नाही का बाहेर हे कोणी हसत नाही आणि अर्ध्या लोकांना ती माहीत नसेल की याला नाईट सूट म्हणतात म्हणून आणि हसले तर हसले आपण त्याला सांगायचं की बाबा अमेरिकेमध्ये अशी फॅशन आली आजकाल म्हणून हो पण मी काय म्हणतो काही म्हणू नको आल्यावर बोल शिर्या चल माझ्या बरोबर मी नाही तुम्ही जा सावकाश हा आबा बरं का जाताना पार्ले जी बिस्किट्स आणि कॅडबरीज घेऊन जायचे माझ्या सगळ्या मित्रांसाठी काय झालं तुमच्या लक्षात नाही आलं वाटत गुड चॉईस गुड चॉईस मी आणलं ना काय दाखवलंच नाही का तू का बरे हॉटेल कसं वाटलं अतिशय उत्तम एकदम आरामशीर हॉटेल आहे हो अगं काय झालं माहितीये का निकिता मागे लागली की मला इथे बोर होत आहे मला शलाकाकडे जायचंय शलाकाकडे जायचं म्हणून मग यायलाच पाहिजे मी आता गरमागरम पोहे केलेत ना ते खाऊन घ्या तुम्ही आणि मग कुठे जायचंय काय करायचं ते ठरवा तुम्ही सगळं काय करायचं ठरलंय तुमचं काही अजून डिसाइडेड नाही तेच बघतो की कुठे काही आहे का तू ती नाटकं वगैरे आहेत ती बघून घ्या नंतर मग बघायला मिळणार नाही तुला काय बोलतोयस तू अरे मी तिकडच्या महाराष्ट्र मंडळाचा सेक्रेटरी आहे हवी ती नाटकं मागवतो आम्ही तिकडे सगळी नाही पण अहो वंस तुमच्या मैत्रिणीचा फोन आला होता बरं का स्वप्ना की सपना स्वप्ना 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 नाही काय शॉपिंगला जायचं म्हणाली होती अगं हो मला शॉपिंगला जायचं तिच्याबरोबर मी तिला ना ईमेल करून सांगितलं होतं मी येणार आहे तुझा शिक्षक मी खूप मजा आली बाबा इथे इथे ऍड आहे कसली तरी अगं वेळ काढायचा आहे या शॉपिंग फेस्टिवलला जाऊया आपण बरं चालेल बरं आबा कुठे अगं ते वॉकला गेले त्यांचा एक पेन्शनर क्लब आहे ना तिथे गप्पा वगैरे मारत बसले असते आणि गंमत म्हणजे तू दिलेला नाईट सूट घालून ते मॉर्निंग वॉकला गेले नाईट सूट घालून वॉकला अहो भाऊजी आम्ही किती सांगितलं त्यांना की अहो नका जाऊ नाईट सूट घालून वॉकला ऐकलंच त्याने म्हणजे लेकीने आणलेला ड्रेस आहे ना मग बाकी सगळ्यांना दाखवायचं शेवटी लेखीवरचं प्रेम महत्वाचं आहे बाकी लोक काय म्हणतात त्याला काही महत्व नाही येतील आता लगेच येतील आणि खरं सांगू तुला आमच्या निगिताला पण ना आबांचं खूप आहे गं असणारच ना डोंट टेल मी ते नाईट सूट मध्ये गेलेत हो म्हणाले शैला त्यांनी काय आणलंय ते सगळ्यांना दाखवायला पाहिजे ना सॉलिड डेअरिंग आहे ना त्यांच्यात लोक काय म्हणतील ही जस्ट डझंट केअर असेच आहेत ते कधी काय करतील सांगता येत नाही त्यांच्या यंग डेज मध्ये ही मस्ट बी अ डेअर डेव्हिल नक्कीच नो बट इज रिअली क्यूट डॅम स्वीट एकदम हॅपी गो लकी आहे नॉट लाईक दी अदर इरिटेटिंग ओल्ड पीपल अराउंड व्हेरी लव्हेबल असे ग्रँडफादरला नशीब पाहिजे खरंय आणि असे ग्रँडफादर जवळ असायला पण नशीब लागत या यू आर रिअली लकी लकीअर दॅन मी तू आणि शिर्या तुम्ही तुम्ही खरंच खूप लकी आहात अरविंद तुझा काय प्रयत्न चाललाय तुमच्यासाठी एकदा मांडी घालून बसा असं वाटलंच मला कधी जमणार प्रयत्न कर जमय तू लवचिकपणा नाही पोट सुटलंय ना कंबर कशी अशी सिंहा कधी कमी सिंह कटी पाहिजे अरे हे तू काय म्हणतो शैला अरे अरविंद तुमचं मुंबईमध्ये काय काय पाहायचं ते ठरलंय का तुम्ही त्याची लिस्ट करा हे तुम्हाला काय नवीन आहे पण हे निकिताला जरा नवीन आहे तिला घेऊन द्या मलबार हिल होतं म्हातारीचा बूट आहे मी मातीचे घेऊन द्या नंतर गिरगावमध्ये चौपाटी होती छान सुरेख केली स्वच्छ चौपाटी नाना नानी पार्क आहे तुझे म्हणजे मी आलो असतो नाना बरोबर आला असता पण काय नानी नाही मला खरं म्हणजे आलो असतो पण काय शेखरनी रजा घेतलेली आहे आणि तू तुमच्या बरोबर मला जरा उन्हाळ्याचा त्रास होतो मी आलो ओके आबा विल मॅनेज पण खरं म्हणजे अरुचं वेगळंच म्हणणं होतं काय म्हणणं अरुचं अरविंदचं काय म्हणणं नाही आबा एकदा सांगलीला जाऊन यावं असं माझं मत आहे म्हणजे योगिताला जाऊन भेटून यावं
असं मला वाटतंय. म्हणजे चांगली कल्पना आहे तुझी, उत्तम कल्पना आहे. मनात आणल्याबरोबर ती पुरी करा. चांगल्या कामाला अजिबात वेळ लावायचा नाही. आणि योगिताला मुख्य म्हणजे फार बरं वाटतं. तू इतक्या वर्षाने आई वडील भेटणार आहेत, मन मोकळं होईल. तिचं सुद्धा आणि तुमचं सुद्धा. उद्या सकाळीच निघू का बा? उद्या सकाळी कसं? हो सकाळीच अगदी मनात आल्याबरोबर पाच 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 बाबा जाणार कसे? मी एक काम करतो, मी एक गाडी बुक करतो एसी. काय इथे महिला महिलाला हवा बदलते, त्या पोरीला उगाच काही बाधायला नको. चालेल चालेल, मी आजच एसटीडी करतो आणि पत्ता घेतो तुझ्याकडून. आणि शिर्या येईल ना बरोबर तुमच्या? अरे चालेल ना. मी बाबा मी. अरे असं काय, तेवढंच तुझा चेंज होईल. जा ना तिकडे जिमखान्यात, माणूस चेंज होईल. आधी पुण्याच्या रजा झालेत माहितीये. नो प्रॉब्लेम, टेन्शन कशाला घेताय? आम्ही जाऊ की काय शाला? फोन करण्यासाठी रडायला लागत नाही. So